करवी तालुक्यातील उजराईवाडी येथील एका खाजगी हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे रोशन चांद पठाण या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप सुधाकर जोशी नगरमधील नागरिकांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करून त्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे सुधाकर जोशी नगरमधील रहिवाशांनी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना आज निवेदन दिलं संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरमधील चांद पठाण यांच्यावर उजळेवाडी इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तेवीस ऑगस्ट रोजी डिस्चार्ज घेतलेल्या पठाण यांना पुन्हा दोन सप्टेंबर रोजी त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी पठाण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं सांगून एक लाख रुपये भरण्यास सांगितलं दरम्यान सेवेसाठी असणाऱ्या पठाण यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली तरीही त्यांना चार सप्टेंबर रोजी हॉस्पिटलच्या अँब्युलन्समधून घरी पाठवण्यात आलं स्थानिक नागरिक आणि शासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं या सर्व घडामोडीत रोशन पठाण यांच्यावरील उपचारात हलगर्जीपणा झाला आणि त्यांचा मृत्यू झाला पती कोरोना पॉझिटिव्ह असताना सेवेसाठी असणाऱ्या पत्नीला घरी का सोडलं त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण या घटनेची चौकशी करून त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अमोल नागटिळे शिवाजी शेटे प्रदीप मस्के गणेश कांबळे धनराज कांबळे सम्राट कारांडे विशाल भोसले संतोष माने उपस्थित होते